नमस्कार, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दूध गोळ्यांची रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी जुनी आहे पण आता जास्त कोणी बनवत नाही, पूर्वी बनवत होते। आमच्या जावबाईंची रेसिपी आहे ही, ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य हे लागणार आहे। आता आपण एक नारळ घेतला होता आणि त्या नारळाचं नारळ किसून घेऊन त्याचं दूध काढलेलं आहे, तर ते हे सुरुवातीचं काढलेलं दूध हे वेगळं ठेवलं आहे आणि दुसरं निघालेलं दूध ते हे ठेवलेलं आहे आणि एक वाटीभर गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे। नंतर इथं साखर, एक वाटी साखर, दोन चमचे खसखस, वेलदोडा आणि जायफळ पूड हे एकत्र वाटून घेतलेले आणि हे साधं दूध आहे आपलं आणि हे तूप आहे, दोन चमचे तूप, एवढं साहित्य लागेल आपल्याला। आता हे नारळाचं दूध आपण कसं काढलं ते सांगते मी। नारळ खोवून घेतला आणि मिक्सरला बारीक वाटून घेतला आणि एक फडकं, पातळ फडकं घेऊन त्याच्यावर ते किस घालून थोडंसं पाणी घालून ते दूध आपण फडक्याने काढलेलं गाळून। आता हे पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे नंतर काढलेलं जे पातळ दूध आहे ते आधी आपण त्याच्यात टाकून घेऊया पातेल्यामध्ये। आणि ते त्याच्यामध्ये आता हे दूध उकळायला ठेव, नंतरचं काढलेलं दूध आहे नारळाचं पातळ, ते उकळायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे खसखस, जायफळ आणि साखरची पावडर आहे ती घालून घेऊया आणि उकळी आणून घेऊया त्याला। आता हा पिठाचा गोळा घेतलेला आहे तो असा एक पोळी लाटून घेऊया त्याच्या आपण त्या पिठाच्या गोळ्याचे। पातळ पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झालेली आपली अशा त्याच्या छोट्या कापण्या कापून घ्यायच्या। आता ह्याला उकळी आलेली आहे पाण्याला, आपण त्याच्यामध्ये ह्या अशा पांगून सोडायच्या। या पाण्यामध्ये आपण दोन गोळ्यांच्या कापण्या सगळ्या टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि जरा वेळ शिजून देऊया त्याला। त्याच्यामध्ये दोन गोळ्यांच्या टाकायच्या। मंद आचेवर त्या कापण्या टाकलेल्या शिजून घ्यायच्यात आपल्याला एक 10 मिनिटं।
अशा प्रकारे हा दुसरा गोळा पण आपण कापणे कापून याच्यामध्ये सोडूया. दोन गोळ्याच्या कापणे टाकल्यात त्याच्यामध्ये. अशा पांगून टाकायच्या म्हणजे चिकटत नाहीत एकमेकाला त्या. या दूध गोळे आपले शिजलेले आहेत, असे दाबून बघायच्या हाताने शिजलेले आहेत आता. तर त्याच्यामध्ये आता हे नंतर काढलेलं दूध आहे, दोन वाट्या दूध होतं हे नारळाचं आधी काढलेलं, ते दूध याच्यामध्ये ओतायचं आहे. आणि मग परत थोडा वेळ शिजून द्यायचं. आता हे दूध टाकल्याच्या नंतर अजून एक उकळी घ्यायची आपल्याला. नारळाच्या दुधातील दूध गोळे आपले झालेले आहेत. आता खायला घेताना त्याच्यामध्ये थोडस तूप आणि आपलं दूध घालून त्या खायच्या. खूप छान लागतात, करून बघा तुम्ही. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.